बघा आज आपण जो काही नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9 10 11 आणि 12 सर्वात पहिले डिस्कस करणार. प्रॉब्लेम नंबर 9 आहे 2m इनटू m मायनस 24 इज इक्वल्स टू 50. 2m इनटू m मायनस 24 इज इक्वल्स टू 50 असं या ठिकाणी जे आहे ते इथं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टोरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. या 2m न पहिले या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करा. या 2m न पहिले ब्रॅकेटला मल्टीप्लाय करा. 2m न m ला मल्टीप्लाय केलं 2m चा स्क्वेअर झाला. 2m न m ला मल्टीप्लाय केलं 2m चा स्क्वेअर झाला. 2m न m ला मल्टीप्लाय केलं 2m चा स्क्वेअर झाला. या ठिकाणी किंवा असंही करू शकतो आपण हे जे काही m आहे m इंटू m मायनस 24 m इंटू m मायनस 24 इज इक्वल्स टू 50 हा जो 2 आहे हा 2 या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. हा मल्टिप्लिकेशन मधला 2 या साईडला नेल्याच्या नंतर डिव्हिजन मध्ये गेला. m इंटू m मायनस 24 m इंटू m मायनस 24 ऍज इट इज लिहिला हा m आणि m मायनस 24 हा मल्टिप्लिकेशन मधला 2 डिव्हिजन मध्ये नेला. मल्टिप्लिकेशन मधला 2 डिव्हिजन मध्ये नेला या ठिकाणी m इंटू m मायनस 24 m इंटू m मायनस 24 या 50 ला 2 ने डिवाइड केलं या ठिकाणी 25 आलं. 50 ला 2 ने डिवाइड केलं या ठिकाणी 25 आलं. m न m ला मल्टीप्लाय केलं m चा स्क्वेअर आला. m न m ला मल्टीप्लाय केलं m चा स्क्वेअर आला. m न 24 ला मल्टीप्लाय केलं 24m आला. m न m ला मल्टीप्लाय केलं m चा स्क्वेअर आला. m न 24 ला मल्टीप्लाय केलं 24m आला आणि या प्लस 25 या साईडला आला तर मायनस 25 झाला. m न m ला मल्टीप्लाय केलं m चा स्क्वेअर झाला. m न m ला मल्टीप्लाय केलं m चा स्क्वेअर झाला. m न 24 ला मल्टीप्लाय केलं 24m झाला. प्लस 25 या साईडला आला या ठिकाणी मायनस 25 झाला. या साईडला काय राहिला तर 0 राहिला. आता या मायनस 25 चे मायनस 25 चे असे फॅक्टर पडायचे या मायनस 25 चे असे फॅक्टर पडायचे. मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 25 आलं पाहिजे आणि त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली तर मायनस 24 आली पाहिजे. याचे फॅक्टर 25 वजा 25 असे पडते. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं या फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 25 आलं पाहिजे. 25 इंटू 1 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 25 आला आणि 25 प्लस 1 याची जर ॲडिशन के सबस्ट्रॅक्शन केलं मायनस 25 प्लस 1 तर या ठिकाणी मायनस 24 आला. आणि मला त्या फॅक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मायनस 24च पाहिजे.
या -25 चे असे फॅक्टर काढायचे, या -25 चे असे फॅक्टर काढायचे, मल्टिप्लिकेशन केलं त्या फॅक्टरचं -25 × 1 तर -25 आलं पाहिजे, आणि त्या फॅक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर केली -25 + 1 तर या ठिकाणी -24 आली पाहिजे. या ठिकाणी याचं सबस्ट्रॅक्शन केलं -25 + 1 तर -24 येते. हा यमचा स्क्वेअर ॲज इट इज, हा यमचा स्क्वेअर ॲज इट इज मायनस या 24 यमच्या जागेवर 24 चे फॅक्टर, -24 चे फॅक्टर -25 यम, या ठिकाणी +1 यम, -24 चे फॅक्टर -25 यम + 1 यम, आणि हा -25 ॲज इट इज इक्वल्स टू 0. हा दोघा जणांचा ग्रुप, हा दोघा जणांचा ग्रुप, पहिल्या दोघा जणांच्या ग्रुपमधून या ठिकाणी यम कॉमन निघते, पहिल्या दोघा जणांच्या ग्रुपमधून यम कॉमन निघते. या यम स्क्वेअर मधून एक यम जर कॉमन निघाला तर या ठिकाणी यम राहते, यम स्क्वेअर मधून एक यम कॉमन निघाला तर या ठिकाणी यम राहते, आणि इथून यम कॉमन काढला तर या ठिकाणी -25 राहते. यम स्क्वेअर मधून एक यम कॉमन काढला तर या ठिकाणी यम राहते, आणि या 25 मधून जर यम कॉमन काढला तर या ठिकाणी -25 राहते. प्लस या यम सोबत जो काही आकडा आहे 1 तो कॉमन काढायचा, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज समोर लिहायचा. यम सोबत जो काही आकडा आहे 1 तो कॉमन काढायचा, आणि हा ब्रॅकेट जो आहे यम -25 समोर ॲज इट इज लिहायचा. यम सोबत जे काही आकडा आहे तो कॉमन काढायचा, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज समोर लिहायचा. या ठिकाणी इज इक्वल्स टू 0. इथं यम -25 आहे, या ठिकाणी सुद्धा यम -25 आहे. दोघांमधूनही यम -25 कॉमन काढला, इथून यम -25 जर कॉमन काढला तर या ठिकाणी यम राहते, इथून यम -25 कॉमन काढला तर या ठिकाणी यम राहते, इथून यम -25 कॉमन काढला तर या ठिकाणी +1 राहते, इज इक्वल्स टू 0. या यम -25 च्या इक्वल एकदा 0 लिहायचा, और यम +1 च्या इक्वल एकदा 0 लिहायचा. यम इज इक्वल्स टू यम -25 इकडे गेला +25 झाला, -25 इकडे गेला +25 झाला, और यम इक्वल्स टू या ठिकाणी +1 या साईडला शिफ्ट केला तर -1 झाला. या ठिकाणी अशा या यमच्या दोन व्हॅल्यू आल्या. काय केलं बघा, एकदा पुन्हा सांगतो प्रॉब्लेम. हा दिलेला प्रॉब्लेम आहे, फॅक्टोरायझेशन मेथडने या ठिकाणी याला सॉल्व करायचं आहे. तर हे यम आणि यम -24 ॲज इट इज नेला, मल्टिप्लिकेशन मधला 2 डिव्हिजन मध्ये नेला. यम इंटू यम -24 ॲज इट इज, या ठिकाणी 50 ला 2 ने डिवाइड केलं 25 आलं. यमनं यमला डिवाइड केलं यमचा स्क्वेअर आला, यमनं 24 ला डिवाइड केलं -24 यम आला, +25 या साईडला शिफ्ट केला -25 इक्वल्स टू 0. यमचा स्क्वेअर -24 चे, या ठिकाणी यम स्क्वेअर -24 -25 ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0. म्हणजे पहिले स्क्वेअर वाली टर्म, नंतर पॉवर एक वाली टर्म, आणि नंतर कॉन्स्टंट टर्म. इथं साईन प्लस मायनस असू शकते, प्लसच साईन असेल असं काही सांगता येत नाही, इथं मायनस सुद्धा साईन असू शकते, परंतु पहिले स्क्वेअर वाली क्रम, नंतर पॉवर एक वाली क्रम, आणि नंतर कॉन्स्टंट क्रम असते. पहिले या ठिकाणी स्क्वेअर वाली क्रम, नंतर पॉवर 1 वाली क्रम, आणि नंतर कॉन्स्टंट क्रम. या -25 चे असे फॅक्टर पडायचे,
मल्टीप्लिकेशन केलं तर -25 आलं पाहिजे आणि याचे असे फॅक्टर पाडायचे मल्टीप्लिकेशन केलं तर -25 आलं पाहिजे आणि त्या फॅक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर -24 आलं पाहिजे या 25 चे फॅक्टर -25 × 1 या फॅक्टरचं मल्टीप्लिकेशन केलं तर -25 येते -25 × 1 -25 आणि याची जर ऍडिशन केली -25 + 1 -24 येते या ठिकाणी एमचा स्क्वेअर या -24mच्या जागेवर -24mचे अवयव -25 + 1 या 24mच्या जागेवर -25 + 1m लिहिलं -25 ऍज इट इज दोघा दोघाचे ग्रुप केले हा दोघा जणांचा ग्रुप हा दोघा जणांचा ग्रुप पहिल्या दोघा जणांच्या ग्रुप मधून एम कॉमन निघते पहिल्या दोघा जणांच्या ग्रुप मधून एम कॉमन निघते एम स्क्वेअर मधून एक एम कॉमन काढला तर एम राहिला या ठिकाणाहून एम कॉमन काढला तर -25 राहिला दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं नाही एम सोबत जो काही आकडा वर्ण आहे तो कॉमन काढायचा हा ब्रॅकेट ऍज इट इज समोर लिहून टाकायचा इथंही एम -25 आहे या ठिकाणी सुद्धा एम -25 आहे एम -25 इथून कॉमन निघाला तर इथं एम राहिला एम -25 इथून कॉमन निघाला तर इथं वन राहिला या एम -25च्या इक्वल एकदा 0 लिहिला एम +1च्या इक्वल एकदा 0 लिहिला या ठिकाणी -25 या साईडला शिफ्ट केला +25 झाला आणि +1 तिकडल्या साईडला शिफ्ट केला तर या ठिकाणी -1 झाला असा या ठिकाणी जो आहे का 9 नंबरचा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 10 आहे 25m² = 9 प्रॉब्लेम नंबर 10 आहे 25m² या ठिकाणी = 9 याला सॉल्व करा याला सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी 25m² हा +9 या साईडला शिफ्ट केला -9 = 0 25m² +9 या साईडला शिफ्ट केला -9 या 25ला 5m² असं लिहिता येईल या 25m² 25m² 5m² लिहिता येते कारण 5 25 m² 5 25 m² 25m² 5m² लिहिता येते -9 जो आहे तर 9 ला 3² लिहिता येते = 0 या ठिकाणी इथं फॉर्म्युला वापरायचा a² - b² चा फॉर्म्युला आहे a - b आणि a + b a² - b² चा फॉर्म्युला आहे a - b a + b तसा या ठिकाणी 5m² - 3 स्क्वेअर या ठिकाणी काय लिहिलं बघा a - b लिहिलं पुन्हा a + b लिहिलं a - b जशाला तसंच लिहिलं हे स्क्वेअर नाही लिहिले हे स्क्वेअर लिहिले नाही a - b लिहिलं आणि पुन्हा इथं प्लस टाकलं a + b लिहिलं तसं 5m² - 3 स्क्वेअर याचं जर एक्सपान्शन केलं
तर 5m - 3 आणि 5m + 3 इज इक्वल्स टू 0 येते. या ठिकाणी इथले स्क्वेअर नाही लिहिले, ए मायनस बी लिहिलं आणि त्याच्यानंतर ए प्लस बी लिहिलं. तसं या ठिकाणी स्क्वेअर नाही लिहिले, स्क्वेअर लिहायचे नाही. 5m - 3 आणि पुन्हा दोघांच्या मध्ये प्लस नाही, 5m + 3. या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन केलं. एक्झामला परीक्षेला लिहिते वेळेस हा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. हा तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे. या ठिकाणी आता हे जे काही 5m - 3 आहे याच्या इक्वल एकदा 0 लिहायचा आणि पुन्हा या ठिकाणी 5m + 3 च्या इक्वल एकदा 0 लिहायचा. 5m = -3 इकडे गेला, +3 और 5m = +3 इकडे आला, -3 m = 3 मल्टिप्लिकेशन मधला 5 डिविजन मध्ये गेला या ठिकाणी और m = -3 मल्टिप्लिकेशन मधला 5 डिविजन मध्ये गेला असं या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर 11 नंबर 11 नंबरचा जो काही प्रॉब्लेम आहे हा 11 नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी सेम असाच आहे. 7m² = 21m. 7m² = 21m. 7m² हा +21m इकडे आला, -21m झाला. इकडं काहीच नाही म्हणजे या ठिकाणी 0 आहे. आणि 21ला तुम्हाला माहीत आहे 3 7 21 लिहिता येते, 27ला 3 7 21 लिहिता येते, किंवा याला असं सुद्धा सॉल्व करता येते. या ठिकाणी m² = 21m. m² = 21m हा मल्टिप्लिकेशन मधला 7 या ठिकाणी डिव्हिजन मध्ये गेला. 7m² = 21m हा मल्टिप्लिकेशन मधला 7 डिव्हिजन मध्ये गेला. m² = 7 3 या ठिकाणी 21 मल्टिप्लिकेशन मधला 7 डिव्हिजन मध्ये गेला. इकडे m² राहिला, 21 या मल्टिप्लिकेशन मधला 7 डिव्हिजन मधे गेला. 7 3 21 m या ठिकाणी 3m आलं. m² हा +3m इकडे आणला, -3m = 0. या ठिकाणी m² - 3m = 0 दोघांमधूनही m कॉमन निघते, m कॉमन काढला. m² मधून 1m जर कॉमन काढला तर या ठिकाणी m राहते. 3m मधून जर 1m कॉमन काढला तर या ठिकाणी 3 राहिला, = 0. m × m = 0 आणि m - 3 = 0 लिहायचा. इकडं तर m = 0 आला, या ठिकाणी m = -3 इकडं गेला, +3 झाला. या ठिकाणी m ची दुसरी व्हॅल्यू आली.
अशा पद्धतीचा अकरा नंबरचा प्रॉब्लेम होता। प्रॉब्लेम नंबर ट्वेल्व जो या ठिकाणी दिलेला आहे, प्रॉब्लेम नंबर ट्वेल्व या ठिकाणी दिला एमचा स्क्वेअर माइनस इलेवन इज इक्वल टू जीरो। एमचा स्क्वेअर माइनस इलेवन इज इक्वल टू जीरो या ठिकाणी पांच असल फाइव, तो या फाइवला रूट मध्ये टाकून त्याचा स्क्वेअर लिहिता येते। सेवन असल सेवन, याला रूट मध्ये टाकून त्याचा स्क्वेअर लिहिता येते। नाइन असल नाइन, याला रूट मध्ये टाकून त्याचा स्क्वेअर लिहिता येते। इलेवन असल इलेवन, याला रूट मध्ये टाकून त्याचा स्क्वेअर लिहिता येते। यमचा स्क्वेअर मायनस हा जो इलेवन आहे याला रूट मध्ये टाकायचं, त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू झिरो। हे जे इलेवन आहे याला रूट मध्ये टाकायचं, त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू झिरो। या ठिकाणी इथं यमचा स्क्वेअर या ठिकाणी तोच फॉर्म्युला वापरायचा आपला, कोणता? हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फाईव्ह एम स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर। फाईव्ह एम स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर साठी जो काही फॉर्म्युला लावला होता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, तोच फॉर्म्युला या ठिकाणी लावायचा। ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी, या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन एम मायनस रूट मध्ये इलेवन, एम प्लस रूट मध्ये इलेवन या ठिकाणी इज इक्वल टू झिरो। जे आहे ते अधिक लिहायचं, पुन्हा दोघांच्या मध्ये या ठिकाणी प्लस साईन टाकून लिहायचं। जे आहे ते ऍज इट इज लिहायचं, पुन्हा दोघांच्या मध्ये या ठिकाणी प्लस साईन टाकून लिहायचं। जे आहे ते ऍज इट इज लिहायचं, पुन्हा दोघांच्या मध्ये प्लस साईन टाकून लिहायचं। एम मायनस रूट मध्ये इलेवन च्या इक्वल एकदा झिरो, याच्या इक्वल एकदा झिरो लिहायचा। पुन्हा एम प्लस रूट मध्ये इलेवन च्या इक्वल एकदा झिरो लिहायचा। एम इक्वल्स टू मायनस रूट मध्ये इलेवन इकडे गेला, प्लस रूट मध्ये इलेवन आला, और एम इक्वल्स टू प्लस रूट इलेवन इकडे गेला, मायनस रूट मध्ये इलेवन आला, असा या एक्सरसाइजचा हा शेवटचा प्रॉब्लेम होता। दोन प्रॉब्लेम मध्ये आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला आहे। असा 12 नंबरचा या एक्सरसाइज मधला बघा जो काही प्रॉब्लेम नंबर 7 आहे, हा प्रॉब्लेम नंबर 7 असा दिला रूट टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस फाइव रूट टू इज इक्वल्स टू झिरो। रूट टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस फाइव रूट टू इक्वल्स टू झिरो। या ठिकाणी हा प्रॉब्लेम मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो। ही ऍक्टिव्हिटी आहे, पण मी प्रॉब्लेमच्या फॉर्म मध्ये याला सॉल्व करतो, त्याच्यानंतर मग त्या रिकाम्या जागेत कुठं काय लिहायचं ते सांगतो। या ठिकाणी सर्वात पहिले जो काही पहिला नंबर आहे स्क्वेअर वाल्या क्रम सोबतचा,
सर्वात पहिले जे स्क्वेअर वाले क्रम सोबत जो काही नंबर आहे रूट टू त्या रूट टू चा सर्वात पहिले स्क्वेअर वाले क्रम सोबत जो नंबर आहे रूट टू त्या रूट टू चा आणि फाइव रूट टू च मल्टीप्लिकेशन करायचं। सर्वात पहिले जो काही या ठिकाणी स्क्वेअर वाल्या क्रम सोबत नंबर आहे रूट टू या रूट टू च आणि फाइव रूट टू च मल्टीप्लिकेशन करायचं रूट टू इंटू फाइव रूट टू। सर्वात पहिले स्क्वेअर वाल्या क्रम सोबतचा नंबर रूट टू आणि फाइव रूट टू। सर्वात पहिले स्क्वेअर वाल्या क्रम सोबतचा नंबर रूट टू आणि फाइव रूट टू याचं मल्टीप्लिकेशन करायचं रूट टू इंटू फाइव रूट टू चं मल्टीप्लिकेशन। लक्षात घ्या रूट टू इंटू रूट टू कधीही टू येत असते, रूट थ्री इंटू रूट थ्री कधीही थ्री येत असतो, रूट सेवन इंटू रूट सेवन या ठिकाणी सेवन येत असते। तसं या ठिकाणी रूट टू इंटू रूट टू या ठिकाणी टू येते, रूट टू इंटू रूट टू टू येते इंटू आ फाइव एज इट इज। रूट टू इंटू रूट टू या ठिकाणी टू येते हा फाइव एज इट इज, रूट टू इंटू रूट टू टू येते फाइव एज इट इज। या ठिकाणी टू फाइव चा किती येते तर या ठिकाणी टेन येते, टू फाइव चा किती येते तर या ठिकाणी टेन येते। या टेनचे असे फॅक्टर पाडायचे, बघा या ठिकाणी काय केलं, स्क्वेअर वाल्या क्रम सोबत जो काही आकडा होता रूट टू आणि शेवटचा नंबर फाइव रूट टू, हा रूट टू आणि फाइव रूट टू याच मल्टीप्लिकेशन केलं रूट टू इंटू रूट टू टू येते, रूट टू इंटू रूट टू टू येते फाइव एज इट इज, टू फाइव चा टेन। या टेनचे असे फॅक्टर पडायचे, मल्टीप्लिकेशन केलं तर टेन आला पाहिजे, मल्टीप्लिकेशन केलं तर टेन आला पाहिजे। या टेनचे असे फॅक्टर पडायचे, मल्टीप्लिकेशन केलं तर टेन आला पाहिजे आणि त्याची ॲडिशन केली तर या ठिकाणी सेवन आली पाहिजे। मल्टीप्लिकेशन केलं तर टेन आला पाहिजे आणि त्याची ॲडिशन केली तर सेवन आली पाहिजे। तर त्याचे फॅक्टर फाईव्ह टू झा टेन, मल्टिप्लिकेशन केलं या फॅक्टरचं तर फाइव टू चा टेन येते, मला मल्टिप्लिकेशन टेनच पाहिजे। ॲडिशन केली तर मिडल टर्म इतकी सेवन यायला पाहिजे, याची ॲडिशन केली फाइव प्लस टू फाइव प्लस टू तर या ठिकाणी मिडल टर्म इतकी सेवन येते। रूट टू यक्सचा स्क्वेअर, हा रूट टू यक्सचा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, या सेवन एक्सच्या जाग्यावर सेवन एक्सचे फॅक्टर लिहिले। सेवनचे फॅक्टर काय आहेत, फाइव प्लस टू आहेत, या सेवनच्या जाग्यावर फाइव एक्स प्लस टू एक्स लिहायचं, सेवनच्या जाग्यावर फाइव एक्स प्लस टू एक्स लिहायचं प्लस या ठिकाणी फाइव रूट टू जो आहे तो ॲज इट इज इक्वल्स टू झिरो। दोघा दोघाचा ग्रुप करायचा, पहिल्या दोघा जणांचा ग्रुप, दुसऱ्या दोघा जणांचा ग्रुप करायचा, पण एक स्टेप वाढवतो। या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे रूट टू एक्सचा स्क्वेअर प्लस फाइव एक्स हा पहिला ग्रुप ॲज इट इज लिहिला। या ठिकाणी जो काही टू आहे
या टू ला मी रूट टू इंटू रूट टू लिहू शकतो, टू ला मी रूट टू इंटू रूट टू लिहू शकतो, टू च्या जाग्यावर मला रूट टू इंटू रूट टू लिहिता येते, या टू च्या जाग्यावर रूट टू इंटू रूट टू लिहिलं, प्लस फाइव रूट टू हा जशाला तसा इज इक्वल्स टू झीरो। हा दोघा जणांचा ग्रुप, हा दोघा जणांचा ग्रुप, पहिल्या दोघा जणांच्या ग्रुप मधून एक्स कॉमन निघते, पहिल्या दोघा जणांच्या ग्रुप मधून एक्स कॉमन काढला, जर पहिल्या दोघा जणांच्या ग्रुप मधून एक्स जर कॉमन काढला तर या ठिकाणी इथून एक्स कॉमन काढला एक्स, तर हे रूट टू आणि एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॉमन काढला तर इथे एक्स राहते, रूट टू एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॉमन काढला तर इथे एक्स राहते, प्लस हा एक्स कॉमन काढला या ठिकाणी फाईव्ह आला, त्याच्यानंतर प्लस या ठिकाणाहून इथून आणि या ठिकाणून रूट टू कॉमन निघते, रूट टू जर या ठिकाणून कॉमन काढला, रूट टू जर या दोघांमधून कॉमन काढला, इथून रूट टू कॉमन काढला तर इथं काय राहते, रूट टू एक्स राहते, इथून रूट रूट टू कॉमन काढला तर इथं रूट टू एक्स राहते, इथून रूट टू कॉमन काढला तर या ठिकाणी फाईव्ह राहते इज इक्वल्स टू झिरो। रूट टू एक्स प्लस फाईव्ह, रूट टू एक्स प्लस फाईव्ह या दोघांमधूनही रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढला, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन जर काढला, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह जर कॉमन काढला तर या ठिकाणी एक्स राहते, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढला तर या ठिकाणी एक्स राहते, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह जर कॉमन काढला इथून तर या ठिकाणी रूट फाईव्ह राहते, रूट टू राहते, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढला, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढला तर इथं एक्स राहते, इथून रूट टू एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढला तर इथं रूट टू राहते इज इक्वल्स टू झिरो। एकदा याच्या इक्वल झिरो लिहायचा, रूट टू एक्स प्लस फाईव्हच्या इक्वल एकदा झिरो, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या एक्स प्लस रूट टूच्या इक्वल झिरो या ऑरच्या जाग्यावर मराठीमध्ये किंवा लिहिते रूट टू एक्स इज इक्वल्स टू प्लस फाईव्ह, इकडे आला मायनस फाईव्ह, एक्स इज इक्वल्स टू रूट टू प्लस रूट टू इकडे गेला मायनस रूट टू, या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू मायनस फाईव्ह हा मल्टिप्लिकेशन मधला रूट टू डिव्हिजन मध्ये गेला, या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू मायनस रूट टू, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता, पण हा प्रॉब्लेम ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, ती ॲक्टिव्हिटी कशी दिलेली आहे बघा, इथं असं दिलं रूट टू एक्सचा स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस फाईव्ह रूट टू इज इक्वल्स टू झिरो, त्याच्यानंतर रूट टू एक्सचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी असेल दोन एम डी ब्रॅकेट दिले, त्याच्यानंतर फाईव्ह रूट टू दिला इज इक्वल्स टू झिरो, त्याच्यानंतर या ठिकाणी दिलं एक्स कॉमन, एक्स कॉमन ब्रॅकेट प्लस रूट टू कॉमन ब्रॅकेट इज इक्वल्स टू झिरो, त्याच्यानंतर इथं एम टी ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस रूट टू इक्वल्स टू झिरो, पहिल्या ब्रॅकेटच्या इक्वल झिरो ऑर एक्स इज इक्वल्स टू
एक्स प्लस रूट टू इक्वल्स टू जीरो त्याच्यानंतर एक्स इज इक्वल्स टू और एक्स इज इक्वल्स टू माइनस रूट टू आणि या ठिकाणी देरफोर ब्रैकेट एंड माइनस रूट टू आर रूट्स ऑफ दी इक्वेशन असं दिलेलं आहे. रिकाम्या जागा फक्त भरायच्या आहे. बघा रूट टू एक्स स्क्वेअर हे रूट टू एक्स स्क्वेअर आहे तर इथं बी रूट टू एक्स स्क्वेअर आहे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी फाईव्ह एक्स येणार. रूट टू एक्स स्क्वेअर रूट टू एक्स स्क्वेअर पहिल्या ब्रॅकेट मध्ये फाईव्ह एक्स पहिल्या ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी काय येईल बघा हा रूट टू एक्स स्क्वेअर जशाला तसा पहिल्या ब्रॅकेट मध्ये फाईव्ह एक्स दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टू एक्स येते त्याच्यानंतर फाईव्ह रूट टू त्याने दिला रूट टू एक्स स्क्वेअर त्याने दिला रूट टू एक्स स्क्वेअर आणि शेवटचा फाईव्ह रूट टू सुद्धा दिला रूट टू एक्स स्क्वेअर त्यांनी या ठिकाणी दिला रूट टू एक्स स्क्वेअर त्यांनी त्या ठिकाणी दिला फाईव्ह रूट टू सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिला मध्ये काय येते तर फाईव्ह एक्स टू एक्स येते या ठिकाणी फाईव्ह एक्स आणि टू एक्स येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक्स कॉमन काढला हा एक्स कॉमन काढलेला दिला इथं एक्स कॉमन काढला एक्स कॉमन काढला एक्स कॉमन काढलेला दिला ब्रॅकेट मध्ये काय येईल तर ब्रॅकेट मध्ये रूट टू एक्स प्लस फाईव्ह येते. या ब्रॅकेट मध्ये रूट टू एक्स प्लस फाईव्ह येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी प्लस रूट टू दिला प्लस रूट टू दिला हा प्लस रूट टू तर प्लस रूट टू दिला इथं ब्रॅकेट दिला तर या ब्रॅकेट मध्ये काय येणार तर रूट टू एक्स प्लस फाईव्ह येणार. त्याच्यानंतर त्यांनी हा एक्स प्लस रूट टू चा ब्रॅकेट त्यांनी दिला एक्स प्लस रूट टू चा त्याच्या पहिल्याच्या ब्रॅकेट मध्ये काय येईल तर रूट टू एक्स प्लस फाईव्ह या ब्रॅकेट मध्ये रूट टू एक्स प्लस फाईव्ह आला. त्याच्यानंतर या पहिल्याच्या इक्वल्स टू झिरो आणि दुसऱ्याच्या इक्वल्स टू झिरो एक्स प्लस रूट टू च्या इक्वल झिरो त्यांनी दिला एक्स प्लस रूट टू च्या इक्वल झिरो त्यांनी दिला तर याच्या पहिले झिरो कोणाच्या इक्वल येईल ते सांगितलं तर हे रूट टू एक्स प्लस फाईव्ह येणार आहे इथं रूट टू एक्स प्लस फाईव्ह. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सच्या किमती दिल्या एक्सची किंमत मायनस रूट टू एक्सची किंमत मायनस रूट टू त्यांनी दिली पहिल्या एक्सची किंमत काय येणार तर एक्सची किंमत मायनस फाईव्ह बाय टू या ठिकाणी मायनस फाईव्ह बाय टू येणार इथं मायनस फाईव्ह बाय टू मायनस फाईव्ह बाय टू अँड मायनस रूट टू आर दी रूट्स ऑफ द इक्वेशन असं या ठिकाणी हा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे.